सांगली जिल्ह्यात 1800 आशा आणि गटप्रवर्तक आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत 200 आशा आणि गटप्रवर्तक काम करतात. कोविडच्या काळात केंद्र सरकार आशांना 1000 रुपये तर गटप्रवर्तकांना 500 रुपये भत्ता देते. त्यांच्या कामाचा महिन्याचा मोबदला अद्याप मिळत नाही आहे. महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर्सांना किमान वेतन द्यायची अंमलबजावणी करून आशा वर्कर यांना 18000 रुपये तर गटप्रवर्तकांना 21000 रुपये दरमहा देण्यात यावे या मागणीसाठी आशा वर्करांनी आंदोलन सुरू केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 70000 आशा वर्कर्स गेल्या 15 जून पासून बेमुदत संपावर आहेत. यांची जी प्रमुख मागणी आहे, आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना हा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाहीत तोपर्यंत शासनानं जे किमान वेतन लागू केलेलं आहे त्या किमान वेतनाची अंमलबजावणी करून आशा वर्कर्सना 18000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 21000 रुपये मानधन सुरू करा. या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 15 तारखेपासून महाराष्ट्रातल्या आशा वर्कर्स बेमुदत संपावर आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 21 जूनला प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर अशा प्रकारची निदर्शनं आयोजित केलेली आहेत. आम्ही आज CITV च्या वतीनं आज आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जयंतवराव पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत. महाराष्ट्र शासनानं जर विचार केला नाही तर आणखीन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भविष्यकाळात आम्ही उभा करू, हा इशाराही आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.